स्वर्गीय परशुराम बाबा पांचाळांनी स्वरबद्ध केलेलं हे भारूड आहे. आणि आता पेंटीच्या माध्यमात कधीतरी आमच्या ती पाळी येतात, म्हणजे ज्याच्याकडनं अपेक्षा असतं त्याच गोळांचा लोक सांगतात की भारूड सांगा म्हणून, आणि ते भाग्य माझ्या नशिबात आहे या मात्र बघा. बघा तुम्ही खाली जास्त पाठी पाठी तो माझं मॉनिटर घेऊन जास्त हाऊसिंग का मारून घालशे आनंद सर्वे करणार आणि कायम असतात त्यांनी स्वतःची चक्की घेऊन येतात ते कच कच का शिवशंभू महादेवाची आराधना करू लागले.
आणि शिवशंभू महादेवाने प्रसन्न होऊन वरदान सुद्धा दिलं काय की हे पतिव्रते तुझ्या उदरी एक तेजस्वी बालक जन्माला होईल. तथास्तु म्हटलं कारण त्यावेळी वरदान सगळा व्हायचा. आणि आता 1:15 घालून तू लागता रात्री 10:30 वाजता समजा बायकून हाक जरी मारल्या ना माझ्यासारखं माणूस नाही लांब पडता. पहिलं थांबलंय 1:15 नवरी मॅडम जिंदाबाद बस वरदानाने खरोखरच 9 महिने 9 दिवस 9 घटका 9 फळा बनल्यानंतर खरोखरच ही माऊली प्रसूत झाली. आणि काय घडलं बघा. ही माऊली प्रसूत झाली आणि शिवशंभू महादेवाचं वरदान तेजस्वी असा पुत्र होईल जन्मास येता क्षणी त्याची जी शीतल छाया प्रसरली सगळीकडे उजेड प्रकाश निर्माण झाला. आणि काय झालं हळूहळू हा चंद्र लहान असताना पहिली एक सवय होती लोकांना कोणाच्या घरात बारक्या पार कवा 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 त्याला भविष्य खूप गायचे. आणि काय घडलं ज्ञानी पंडितांना ही बातमी मिळाल्यानंतर सारे अत्री मुनींच्या आश्रमापर्यंत आले. आणि काय झालं ऋषिमुनी ज्ञानी पंडित जमले भविष्य चंद्र आणि भविष्य काय सांगताय शिवशंभू महादेवाच्या प्रसादानं. पहिलंच वरदान होत कि शीतळ छाया याची त्रिखंडात पसरेल. आणि काय भविष्य सांगितलं त्या ऋषी मुनींनी कि 27 बायकांचो घोव एका क्षणात होणार. आज बघा 40-40 वर्ष झाली यात पदरात नाही कोणाच्या लग्ना लिग्नात सुद्धा जावं तसे लागत गेले तरी डाळीचं चोप बीप घेतल्याने ना वाढून जात ना. वाढून जात ना टोपी वही तर खा तर मरीन एवढे उडत जातात ना वरात बिरात म्हणजे वाढपे असा चालला ना की असे काजी बिजी का घासतच जा वाढतच नसते भगवान हे जोग झालो. पण हे बाप मनुष्य प्राण्याकडनं घडले. 1990 चा काळ होता. 1990 चा काळ त्यावेळी स्त्री भ्रूण हत्येसारखं महापातक तुम्हाला सर्वांकडून घडलं. आणि त्यावेळी मुलींचा जन्म म्हणजे महापातक कन्या मारली गेली लक्षात घ्या. आणि म्हणून आज
सहाशे मुलींच्या मागे 1000 मुलगे जन्माला आले. 400 जण काय करतले? हिवाळतलेच की नाही? तर हा 27 भार्यांचा नवरा होणार त्यावर हा चंद्र शेवटी देवाधिकाच्या आशीर्वादाने निर्माण झालेला. 33 कोटी देवर होता म्हणजे त्याची गणना केली गेली. हा मना बसतोय मी काय सांगतोय. चंद्राला देऊन जावय बापू बनवावा आणि अशी पानाची पिशी विशी लावल्या. पहिले स्वर्ग ती जमा उगात अशी पानाची पिशी लाईत बघा होय. आणि या कावेल असा आणि अत्री मुनींच्या आश्रमापर्यंत आला आणि चंद्र दरवाज्यातच उभा होता. आणि काय सांगतोय अत्री मुनींना? हो, याच्या नशिबात 27 भारे आहेत. एका गोडाऊनमध्ये गावतलो माल भयो काय मला माल एकदम ओरिजिनला तितकी मारून बघा नाही तर काय होणार. कलर काय तो पैसा वापिस. एका गोडाऊन मध्ये म्हणजे माझ्या 27 भारी आहे. चंद्र हसतोय आणि म्हणाकडे जाऊन दे स्वतः चालत दिलो माझ्या दारात करतोय म्हणून सांगल्यानंतर आणि हयच बसलो बघा. हयच त्याचा नशीब आडव्या येईला म्हणून बाबानो पोरग्या बघल्याशिवाय कुणी करू नको. मागे एका व्हॉट्सअप वरती चॅटिंग करता करता पोरग्या जमवल्या. झाला लग्न झाला पूजा बिजा सत्यनारायणची झाली आणि रात्री तो आता त्याला तो दुसरं विषय केल्या आणि विचारता बायको प्रिय प्राण प्रिय उद्या आपण हनीमूनला कुठे जाऊया. त्यावर होता पोरग्या सांगा उद्या ना आपण जम्मू तात्मिया जाऊया. जाग्यात पहिलं व्हायला गेलो
या चॅटिंग करून बोलण्यापेक्षा मी तो आवाज जो ऐकला असतो तसा तोट्या या तुका काही असतं ना. आता ह्या पहिल्या किंक्या कापूया कापूया माझी मी झोपूया भांगया मुठके तर काही तुटिया. त्यामुळे पहिले बघा पत्रिका बघून चांगली सजा आजही बघा संसार सगळ्यांचे जुन्या जाणते पण आजकालचा काही खरं नाही. तर बघा हा चंद्र इथेच बसला आणि काय घडलं बघा. चंद्राने लग्न केलं हो देवाधिकांमध्ये ज्याची गणना झाली कारण त्रिकंडामध्ये ज्याची छाया पसरली असा देव दरबारात मानाचं स्थान मिळालेला हा चंद्र पण त्याला सुद्धा 27 मध्ये बघा एकच आवडायला लागली. म्हणून त्यांना काय केल्यान डायरेक्ट बिल्डरला फोन केला मला 27 माळ्याची बिल्डिंग बांधा नाही 27 मजल्याचा टॉवर बांधला आणि सगळ्या बायकांना वरून खाली ठेवत आला आणि जी आवडती होती ना तिला तळमजल्यावरती ठेवलं. 15 दिवस झाले 10 दिवस झाले त्या 26 जणींना चिंता पडली आमची हे गेले आज लॉलीपॉप ना कधी भाजी नाही आमच्या घरात मार्गशीर्षचा तो गुरुवार होतो आज फळं आणून सांगलं आता घट कसं बसू चिंते. आणि एके दिवशी काय केलं बघा दोन जणी काढल्या एके दिवशी काय केलं त्या 26 जणींनी बचत गटाची मीटिंग घेतली टेरेसवर बचत गट गावातले थायमाना दुपारी 3 वाजता तुमचं झोपत नाही त्यांना चालू करणार खरा तू चला आम्ही जागरांचे उठणार जगाला प्रेम अर्पण रातभर बॉम्ब मारून मी काय करावे. दुसरं एक गाणं काढले नाही का सुंदरा 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 म्हणता माझी शेरी थापूची होती तुका काय झालं बाबा मीटिंग घेतली आणि ऑच ठेवला आणि हा चंद्र पकडला गेला आणि काय घडलं बघा. आणि एकामध्ये एक असते गाणी नको चंद्र तारे फुलांचे पसारे वेळ नाही खरं पण नाही का मजा ही करणे अभिषेक सिरसाटबाच्या स्वभाव होता ती समोरच्या बोला बोलूनच करता येते. आज बघा तुमचा वाटला असा काय
बरोबर की? आज माझं वरुण सुद्धा एवढं खुश असतो बघा, तोही मग आता 500 रुपये देतो बघा. तो माणूस एवढं सज्जन आला भारी, म्हणजे त्याच्यावर मी सांगते माझी त्याची जेवढी म्हणजे दोस्ती आहे ना भजन क्षेत्रात. आणि मी मागाने वसून नमस करून घेतलं माझ्या जिलाचो वाढदिवस 4 मार्च आणि आमच्या अरुण बुवांचाही वाढदिवस 4 मार्च. सगळ्या कार्यक्रमात मी अजूनपर्यंत 3 वर्ष झाली सदरोष येऊन ठेवलोय, कोट घेऊन ठेवलोय, जॅकेट घेऊन ठेवलोय. यंदा तरी जाईल नाचा की यंदा तरी जाईल नाचा फटके गावून देतो. अजून पाडू काय कळलो करत नाही, पिटम ना माझी करून टाकल्या ना दोस्त. आणि काय केलं बघा, दूताकडवी दक्ष प्रजापती म्हणजे बापाला निरोप झाला. वर्तमान कळविले दडकरी त्याच्या गळ्यात मागत, पण तो आमच्या सगळी तरीकडे बघत नाही. शेवटी बाप होतो आला पुन्हा मानाची पिशी लावल्या लावले तू असं का जिंकलंय किती समजत चुकीक आमकाही आवाज व्यवस्थित काढतात, पण बाकीच्यांचे संसार म्हणतील म्हणाला मी काढित का होय. म्हणता हो बाबूजी इलास ना बरोबर चाय घेतलं असतं थांबा. ह्या तुमच्या 27 पोरी मागायला मी तुमच्या दारात आलो नव्हतो. गपचूप ऐती एक ठेव, 26 जणी परत घेऊन जा. कारण हा एवढा देवाधिकारामध्ये त्यांना बघा हुमऱ्यावर सासऱ्याचा अपमान केल्या, हुमऱ्यावर सासऱ्या घडतूड केल्या. अपमान केला किती वेळा विनवणी करतोय दक्ष राजाने. शेवटी कन्यासाठी पदर पसरणारा वापस असतो. चंद्रा अरे पदर पसरतोय तुझ्या नशिबात 27 भार्या होत्या म्हणून तुला मी दिल्या, आणि तू असा अनादर करू नको रे, त्यांच्याशी सुद्धा सुखाने संसार कर. चंद्र म्हणतो हे चल जा चल बत्ती गुल चल काव पूजा बत्ती चल सावन की घटा. हुमऱ्यात उभं राहलो आणि बाईगिरीचे वार्ता करू लागलो. शेवटी दक्ष प्रजापती हो 60 कन्यांचा बाप काय सांगितलं रे चंद्र, उन्मत्त झालाय ऐक माझ्या साऱ्या मोरी दिल्या तुझ्या दारी पाहुणी तुझी या पाहुणी तुझी या वाडी वरी. अरे चांदोबा अरे चांदोबा लपलास का? आता गाणी बदलली नाहीत पोरग्याने, ही म्हणत ना चांदोबा उन्मत्त झालायस अजूनही विचार कर, नाहीतर भोग आपल्या कर्माची फळ तरी. हा चंद्र म्हणतोय आहे चाल 26 घेणी वाटेला लागते माझी रोहिणी लाडकी आहे. हा जॅकलिन फर्नांडिस तिकडे ऐके बाकी किती चिंता माधुरी म्हातारे झाले काय लिखे जाव मग काय नाही मेरे बायका सडा लो मार चल झालं बाबा. शेवटी दक्षाण क्रोधायमान झाला आणि काय सांगितलं चंद्रा हा
पण दक्ष प्रजापती जाऊन पोचापर्यंत येऊ हळूहळू आवळत चाललो असो आवळत निवास साठव उत्कृष्ट बतावणीसाठी निवास साठव यांनी 100 रुपये काढण्यापुर सुद्धा माझ्यापेक्षा सुंदर करतो पण मुद्द्याला तुम्ही बारी करतोय वाहिल्यात काहीतरी बडबडणार नाही. राज चंद्र सुकत चालला आता चंद्रक्यू म्हणजे शैरो म्हणजे काय वाटत चालला. तीन देव वरून पाहत आहेत जीवजंतू प्रकाशाविना तडफडू लागले. तीन देवानी काय केलं पहिले चंद्रा घेऊन बघले मी ऍडमिट केले आणि केम हॉस्पिटलला नेले की नाही होता प्रायव्हेटच वया चंद्र तुमचं शेवटी तीन देवानी नारद मुनी सांगतायत की याच्यापासनं पृथ्वीचं जर रक्षण करायचं असेल तर दक्ष राजा दक्ष प्रजापती हे करू शकतो म्हणून तीन देवाले आणि काय सांगतायत बघा. दक्ष प्रजापती चंद्र चालला सुकत पृथ्वी वडपणली छाया आम्ही पाय करतो पण साप मागे की ना बोलतोय किंमत सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे कन्यादान मी केलंय आणि हुमऱ्यावरती म्हणून सांगते बाबा आयुष्यात घरी आवशी बापाशी बरोबर आपण भांडलो तरी चालतं कारण हुमऱ्याच्या बाहेर तर येत नाही पण कधीही सासऱ्याचा अपमान करू नको. जर चंद्रानं भोगल्या ना सासर होय मामा मी तुमचाच खरा मला आता येईल होय हजारभर हत काय किशन गपचूप सासरो काढून द्या इतके सासऱ्याबरोबर गोड लावायचा गपचूप आणि सासरो असो असतं ना भरपूर बोलण्यासारख्या पण नको दक्ष प्रजापती सांगतायत की हाणा पाया खाली ह्या धरून आणल्यानी डोक्या लावल्यानी पाया दक्ष प्रजापती सांगतायत की आहे उडमंत जाऊया तीन देवांचे एकूणच तुला उच्चाव देतो आजपासनं तू पुन्हा कले कलेने कले कलेने मूळ स्थिती देशील म्हणजे तुझं हे कोरकोंत रूप होत ज्या रूपाचा तुला गर्व झाला होता ते पुन्हा मूळ स्थिती देईल आणि 15 दिवसानंतर पुन्हा मी दिलेला शाप खरा ठरेल. 15 दिवसानंतर परत काळू 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 करांड्यासारखो काळू होशील हा गे उत्साह तथा चमकत आणि काय झालं बघा ज्या दिवशी उत्साह दिला त्या दिवसापासून चंद्र कले कलेने मोठा होऊ लागला बघा म्हणजे अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत कले कलेने चंद्र पुन्हा प्रकाशमय होतो आणि पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत
परत कले कलेने 15 दिवसात पुन्हा नाही सोडताना काळो कांडवांचा हे भारूडूपी कवन परशुराम बुवा पांचाळ यांनी या भारूडाच्या माध्यमातून केल्याने छोटे गाणी गाण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी आमची भारूडूपी कथा या ठिकाणी संपली. 27 भार्या 27 नक्षत्रे 27 भार्या 27 नक्षत्रे 9 15 दिवस ऋती 9 15 दिवस क्षय 9 15 दिवस ऋती 9 15 दिवस क्षय. लक्ष्मीराजाने वागून सुद्धा घेतलं 3 देवांकडनं की वचन द्या. जसा चंद्राचा सुद्धा उद्धार मी केलाय माझ्या भार्यांना सुद्धा या नवांगणात तरांगणात मानाचं स्थान मिळालं पाहिजे. आजची नक्षत्र आपण म्हणतो बघा उत्तरा पूर्वा अश्लेषा गोबाय बाहेर जाऊन खूप मागा लागले मागा. त्या चंद्राच्या बायका ही 27 नक्षत्र रोहिणी नक्षत्र आणि त्यांना सुद्धा मानाचं स्थान या नवांगणात मिळालंय. पहिला नक्षत्र बघितल्याशिवाय खायचो भटजी मुहूर्त काढीत नाही. किती बायकांची कृपा द्या. आता काय काय जण सांगतात नाही नाही त्या दिवशी झोप मारू केलं निघे ना 4-5 जण माझ्या अंगात नाही. घबाड नक्षत्र आहे. अरे घबाड असू नाही तर घोबाड असू या आमचं काय करू दादा जमले ना तिले दहा 1 दान धावा दिले माझ्या अंगात. तुम्ही असं सांगताय म्हणजे काय बाबा तुमच्या माया पडतोय उद्या माझं सत्यनारायण बंद केला असं तो परत करू असू द्या. ही 27 नक्षत्र 9 15 दिवस वृत्ती 9 15 दिवस क्षय म्हणजे काय वृत्ती म्हणजे काय. चंद्र कले कलेने आपलं मूळ रूप प्राप्त करतो त्याला वद्य पक्ष म्हणतात. वद्य पक्ष आपण बघा पंचांगात वद्य शिकलो काय काय म्हणतात ना प्रतिपदा दिवतिया टिवतिया तो कले कलेने जातो 15 दिवस तो वद्य पक्ष आणि पुन्हा काळवणात जातो तो शुक्ल पक्ष म्हणती जगी वद्य आणि शुक्ल पक्ष रंगले उवा परशुराम रसिकां संगते